अरे खरंच नाही जमणार रे. अरे तू एकदा करून तर बघ की. बघितलं, मी बोललो होतो ना तुम्हाला नाही जमणार म्हणून, पण तुम्ही माझी एखादी गोष्ट ऐकाल तर खरं. अरे तुला जमत नाही तर मग कशाला घेऊन ठेवली रे ही? हारलो नियम. अरे बाळा, हार्मोनियम म्हणतात त्याला, हार्मोनियम. जाऊ दे, तू पेटीस म्हण. थांबा मी बघतो जरा. ती खोल रे. अरे मी एका लग्नात गेलतो तेव्हा तिथे एक माणूस हे हास्य करून वाजवत होता, म्हणून मला हे आता आठवलं. तुम्ही बी बाहेर गेलो तर इकडे तिकडे लक्ष देत जावा, नुसतं पोरीन करत नका बघत जाऊ. आता बघ बरं वाजून. बघा, इथून आपली सुरुवात. आपल्याला नक्कीच एका उत्तम गुरुची आवश्यकता आहे. माझे आजोबा एक उत्तम हार्मोनियम वादक होते, ते नाही राहिले आता, पण त्यांची पेटी आहे. त्यांची आठवण म्हणून मला हे हार्मोनियम वाजवायला शिकायचं. एवढंच ना, सोपं आहे ना. मग आपण जर शोधायला लागलो तर हार्मोनियम वाजवणारा कोणी ना कोणी नक्कीच सापडेल आपल्याला. फक्त आपण शोध घ्यायला हवा. हा एकदम बरोबर बोललं बघ तू. अरे शोधलो देव बी सापडतोय, मग ते पेटी वाजवणार काय चीज आहे. थांबा मी बघतो. आपण आपल्या सर्व कॉन्टॅक्टमध्ये विचारपूस करून पाहिली आहे, पण हार्मोनियम वाजवणारे कोणाच्याच ओळखीमध्ये मिळालं नाही यार. अरे लोड नको घेऊ, जे कुठं भेटत नाही ना ते गुगलवर सापडतंय. अरे मिळाला हार्मोनियम क्लासचा नंबर, मिळाला. अरे कॉल कर, कॉल कर. नमस्कार सर, मी विनय पाटील बोलतो. नमस्कार, बोला. निशा सर बोलतात का? हो हो, मीच बोलतो आहे, बोला. सर तुम्ही हार्मोनियम क्लासेस घेता का? हो हो हो, मीच घेतो. सर मला हार्मोनियम वाजवायला शिकायचं होतं. अरे वा, चांगली गोष्ट आहे. तुम्ही शिकवाल का मला हार्मोनियम वाजवायला? हो नक्की शिकवेन. मग कधीपासून येऊ सर मी हार्मोनियम शिकण्यासाठी? नाही 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 नाही, क्लास जर का जॉईन करायचा असेल तर त्यासाठी इकडे येण्याची गरज नाहीये, तुम्ही घर बसल्या सुद्धा जॉईन करू शकता. म्हणजे मी ऑफलाईन क्लास घेतच नाही, मी फक्त ऑनलाईन क्लास घेतो. चालेल सर, मी तयार आहे ऑनलाईन लेक्चरसाठी. फक्त माझी एक रिक्वेस्ट होती, माझ्यासोबत माझ्या दोन मित्रांनी ऑनलाईन क्लास अटेंड केला तर चालेल का? अरे बापरे, अजून दोघं जण, काय प्रॉब्लेम झाला तर? तसे क्लास ऑनलाईनच आहे. चालेल 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 सर, आम्ही तयार आहोत ऑनलाईन क्लासेससाठी. ठीक आहे, तर मग आपण एक काम करू, उद्यापासून ऑनलाईन क्लासला सुरुवात करू. चालेल चालेल सर, डन. सर नमस्कार. नमस्कार. हां चला तर मग, मला प्रत्येकाने आपापली ओळख करून द्या. सर मी गाणे. सर मी मनीष. मी विनय. नमस्कार, मी निषाद देशमुख. तर आजपासून आपण आपल्या ऑनलाईन हार्मोनियमच्या क्लासला सुरुवात करणार आहोत. हो हो. तर पहिल्यांदा आपण हार्मोनियमची प्राथमिक माहिती घेणार आहोत, त्याची सुरुवात करूया. प्राथमिक? तर ही आहे हार्मोनियम, हिला पेटी आणि संवादिनी असंही म्हणतात. तर ही आहे काळी एक आणि ही आहे पांढरी एक. या सगळ्या काड्यांना आपण कीज असं म्हणतो.
अरे गणे काय म्हणतात रे याला कशाला अरे याला याला किस 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 तुला तेच आठवणार अरे बटाट्या बटाट्याचा किस असतो तू याला काढायच म्हण अग संगीता मला दिल्लीला मिळालेल्या ट्रॉफीवर किती धूळ चढली आहे जरा साफ कर ना दिल्ली हा तर आपण हार्मोनियमची प्राथमिक माहिती घेतली आता आपण ती वाजते कशी हे शिकणार आहोत पण उद्या चला तर मग आता जी माहिती दिली आहे त्याचा घरी नीट अभ्यास करा कळलं हो सर हा घ्या मस्त गरमागरम चहा तुला किती वेळा सांगितलं दिवसाची सुरुवात मी रियाज करून करतो सकाळचा चहा घेऊन नाही करा मग तुम्हाला काय हवं येते आणि हो लेक्चर आहे पॅन्ट घालून बसा माझा ऑनलाईन लेक्चर आहे मुलं मला एवढीच बघणार आहेत माझे हाफ पॅन्ट बघायला नाही येणार करा मग काय तुम्हाला हवं येते सूरज बिघडला गुड मॉर्निंग सर व्हेरी गुड मॉर्निंग तर काल आपण पेटीची बेसिक माहिती शिकलो आज आपण पेटीची पुढची माहिती शिकणार आहोत तर आपल्या या हार्मोनियमवर एकूण 36 काड्या म्हणजे कीज असतात त्यातील प्रत्येकी 12-12 सप्तकांमध्ये विभागल्या जातात पहिल्या 12 काड्यांना मंद्र सप्तक असे म्हणतात दुसऱ्या 12 काड्यांना मध्य सप्तक असे म्हणतात आणि तिसऱ्या 12 काड्यांना तार सप्तक असे म्हणतात आणि हो हा पेटीचा मागचा भाग याला भाता असे म्हणतात हो प्रत्येक वेळी पेटी ही 2 भात्यांचीच असते असं नाही कधी कधी 3 भात्यांची असते कधी कधी 7 भात्यांची सुद्धा असू शकते आओ सर ए तू गप रे आधी मी जी काय माहिती सांगतोय ती ऐक नंतर बोल हा हा तुम्ही बोल दिलं तर खरं आणि हो या भात्यामध्ये हवा भरल्यानंतर ते मधुर सूर बाहेर पडतात हा हा आता बोल गण्या काय म्हणत होतास हो सर ती माहिती द्यायचं राहू द्या रोजच माहिती ऐकून बोर झालो काहीतरी जबराट वाजवून दाखवा आहे ना रे वाजवायचं म्हणतोयस बर ते आलोच मी पाणी पिऊन येतो हा अरे सरांना आपण काय धोत्रावरून करणारे वाटलो का रे माझ्याकडे नाही तिकडं पुढं बघा अरे कुर्त्यावर हाफ चिड्डी घातली रे त्यांनी चला वाजवू मच्छर खूप आहेत नाही इथे हा सर किती मस्त वाजवतात ना अन्न
सरांनी माझं ऐकूनही सांगितलंय. सर तुम्हाला आवडणार एखादं गीत वाजवून दाखवा ना. माझं आवडतं गीत हो ऐका तर मग आता. मच्छर कोण नाही बाहेर. सर वाजवा तुम्ही. ए कोण आहे रे त्याला म्हणा पुढे जाऊन ओरड. मी तो ओरडतोय आपलं वाजवतोय कळत नाही का. अहो काका इथं आमचा क्लास चालू आहे जर पुढे जाऊन ओरडा. बरोबर बरोबर. हा आता वाजव सर. आता काय वाजवा. आता काही नको. आजचा क्लास इथेच संपला. आणि हो एक गोष्ट सांगायची राहिली. उद्या आपला क्लास होणार नाही. बरं झालं. का सर. अरे काय उद्या माझा वाढदिवस आहे तर घरी मित्रमैत्रिणी येणार आहेत सेलिब्रेशन होणार आहे म्हणून म्हटलं उद्या आपला क्लास होणार नाही. हां ओके चालेल सर. थँक्यू. ओके वेलकम. बाय बाय. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण सरांना सरप्राईज द्यायचं का. कशाला. त्याचा जाऊ दे रे. तू काय म्हणत होता सरप्राईज. अरे आपण सरांच्या घरी केक घेऊन जायचं का. मस्त आयडिया. तू काय म्हणतोस. तुम्ही जाऊ म्हणले जाऊ की बाबा. उठ रे सकाळ झाले. उठ. एक आणि उठ रे सकाळ झाले. हा उठतो जातो. गण्या बघ रे तुझ्या गर्लफ्रेंडचा मॅसेज आलाय. कुठे आहे माझा फोन. हॅपी बर्थडे सर. तुम्ही का आलात. म्हणजे आलात का. या ना या. सर योगायोग जुळून आला आहे. हार्मोनियमवर एक गीत वाजवून दाखवा ना. आत्ता. अरे नाही नको. त्यापेक्षा आपण आज नवीन विषयावर चर्चा करू. म्हणजे राजकारणावर चर्चा करू आज. हा नवीन उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कशी उडी मारतो यावर चर्चा करू ना आज. नको सर ते राजकारण नको. तुम्ही एखादं तुमच्या आवडीचं गीतच वाजवून दाखवा ना. असं म्हणताय. बरं ठीक आहे. तुम्ही आत्ताच दमून आलात ना. तुम्ही एक काम करा आधी फ्रेश व्हा मग तोपर्यंत मी पेटी लावतो. हा मग वाजवतो चालेल. इकडे फ्रेश व्हायला. हा
मुलांनो मी पेटी लावली आहे, या लवकर। वा वा सर, अतिउत्तम। तुम्ही आज अगदी आमचे काम तृप्त करून टाकले। टेप रेकॉर्डर। हा, आता माझ्या लक्षात आलं की ऑफलाईन क्लास घ्यायला का नको म्हणत होते, कारण ऑफलाईन क्लास घेतलं ह्यांना अशी शाळा करायला भेटत नाही ना, आय नो। नाही म्हणजे हो हो। आज वाढदिवस आहे ना तुमचा, केक कुठे रे? हा काय मॅडम, तुम्ही जरा चहा घेऊन या, तोपर्यंत आम्ही हा केकचा सेटअप लावतो। हो हो, थांब ना, नको जाऊ। सुरी आहे का पाहिलं? आजपर्यंत असं करून किती पोरांना फसवलं तुम्ही? तुम्हाला केक खायचाय? तुम्हाला आता अशा जागी मारतो ना, परत तुम्हाला काय वाजवताच येणार नाही। पण खोटच। आता परत का आला? केक गोड आहे। गोडी, माझी केली तोडफोड आणि म्हणे गोड, खरच गोड आहे। हा घ्या चहा। कुठे गेले सगळे? गेले। अहो हे काय सेलिब्रेशन? बर बर, घ्या चहा घ्या गरम गरम। ईश्वरा।